हॅलो फ्रेंड्स, मागचे आपले जे व्हिडिओ होता त्यामध्ये आपण मॉडर्न पिरियॉडिक टेबलच्या स्ट्रक्चरवर चर्चा केली होती. तसेच मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये जो एलिमेंट्स आहे त्यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन बघितला की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशनवरून आपण एखाद्या एलिमेंटचा ग्रुप नंबर कोणता आहे आणि पिरियड नंबर कोणता आहे, म्हणजे त्याचा स्थान कोणता असणार मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये, हे आपण कशा पद्धतीने ठरवू शकतो हे सर्व बघितला होता. याचनंतर आता आपण ग्रुप एंड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन आणि पिरियड एंड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन हे बघितलं. यापैकी जो पिरियड एंड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन आहे त्याचा जो थोडासा भाग राहिलेला आहे जो पेज नंबर 24 आहे, तेही समजून घ्या. एक प्रकारे झालेला आहे, आपली चर्चा पण झालेली आहे, पण अजून तुमच्या रिव्हिजनसाठी म्हणजे जो पिरियॉडिक ट्रेंड आहे ते पण तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजणार. तर सुरू करूया आपण पेज नंबर 24. बघा, इथे लिहिलं आहे वी कॅन से that the elements with the same number of shells occupied by electrons belong to the same period. सांगण्याचा अर्थ असा की जो एलिमेंट आहे जो एकच पिरियडचे असतात ते समान शेल भरले जातात, त्यामध्ये इलेक्ट्रॉन समान शेलमध्ये भरले जातात. म्हणजे जर सेकंड पिरियडचे एलिमेंट्स आहे, सेकंड पिरियडचे एलिमेंट्स म्हणजे हिलियम, बेरिलियम, हे सर्व एलिमेंट्स आहे, यांचे सेकंड पिरियड भरलं जातं. म्हणजे सेकंड पिरियडच्या एलिमेंटमध्ये 2 शेल भरलेली असते किंवा सेकंड पिरियड भरणं सुरू असते. सांगण्याचा अर्थ असा आहे की एक पिरियडमध्ये असणारे सर्व एलिमेंट्सचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशनमध्ये नंबर ऑफ शेल सारखी असणार आहे. सेकंड पिरियड असेल जसं LiBeCNOF, हे सर्व जो एलिमेंट्स आहे हे यांचे 2 शेलमध्ये इलेक्ट्रॉन गेलेले आहे, KNL. अँड द एलिमेंट्स इन द थर्ड पिरियड, नेमली सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन अँड ऍर्गॉन, हे जे एलिमेंट्स आहेत त्यांचे 3 शेलमध्ये इलेक्ट्रॉन जातात, KLNM. राईट डाऊन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन ऑफ दिस एलिमेंट अँड कन्फर्म. तुम्ही कन्फर्म करू शकतात, मी तुम्हाला एक यादीही पाठवलेली आहे सर्व एलिमेंट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशनची. जवळजवळ तुम्ही 25 एलिमेंट्सही करून बघितले किंवा माझे पाठवलेली लिस्टमध्ये बघितले, तर तुम्हाला सर्व कन्फर्म होऊन जाणार की कशा पद्धतीने पिरियड एक पिरियडमध्ये सर्व एलिमेंट्सचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन एकसारखा असतो, फक्त नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन वेगवेगळे असतात. ठीक आहे, तर आपण बघूया ते इन मॉडर्न पिरियॉडिक टेबल. इलेक्ट्रॉन्स आर फिल्ड इन द सेम शेल व्हाईल गोइंग अलॉन्ग अ पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट. लेफ्ट टू राईट जाताना एकच शेलमध्ये भरले जातात, म्हणजे एक एक इलेक्ट्रॉनने जसं वाढत जातो तर शेवटच्या सेलमध्ये एक एक इलेक्ट्रॉन वाढत जातो आणि शेवटी ते पिरियड पूर्ण होतो. And at beginning of the next period, a new electron shell start filling up. आणि जसं पुढचा पिरियड सुरू होतो तेव्हा पुढचे शेल पण सुरू होते. म्हणजे सेकंड पिरियड संपला की थर्ड पिरियडमध्ये येणारा जो पहिला एलिमेंट आहे मग त्याची तिसरी शेल भरण्यात त्या एलिमेंटपासून सुरू होते. द नंबर ऑफ एलिमेंट्स इन द फर्स्ट 3 पिरियड्स इज डिटरमाइंड बाय द इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी ऑफ द शेल्स अँड द लॉ ऑफ इलेक्ट्रॉन ऑक्टेव. पहिले 3 पिरियडमध्ये इलेक्ट्रॉन भरणे हे सर्व इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी जी असते शेलची त्याच्या अकॉर्डिंग भरले जातात. म्हणजे फर्स्ट शेलची इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी जर 2 आहे तर त्यामध्ये मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन असणार. 2 नंतर तिसरा इलेक्ट्रॉन जे असेल ते पुढच्या शेलमध्ये भरला जाईल, दुसऱ्या शेलमध्ये. मग दुसरी शेलची कॅपॅसिटी 8 आहे तर 8 इलेक्ट्रॉनपर्यंत इलेक्ट्रॉन भरले जाणार, त्याच्यावरती एलिमेंट इलेक्ट्रॉन असेल सॉरी, तर ते तिसऱ्या पिरियडमध्ये तिसऱ्या शेलमध्ये जाणार. मग अशा पद्धतीने हे झालं इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी ऑफ शेल्स. तसंच लिहिलं आहे लॉ ऑफ इलेक्ट्रॉन ऑक्टेट. इलेक्ट्रॉन ऑक्टेटचा नियम हा म्हणतो की जर 8 इलेक्ट्रॉन एक शेलमध्ये कम्प्लीट झाले, म्हणजे सेकंड आणि थर्डची गोष्ट करत आहो पण सेकंड आणि थर्ड शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहे तर तो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन सॅच्युरेटेड आहे. हे सर्व आपण पुढच्या स्टँडर्डमध्ये शिकणार आहोत, फक्त इथे इलेक्ट्रॉन ऑक्टेव नियम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. यानंतर 3 क्वेश्चन केलेले आहे. ही टेबल दिली खाली 2.9 याच्यावर आधारित आहे, म्हणून आपण पहिले 2.9 टेबलवर परत एक वेळा चर्चा करूया. मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी घेतलेलाच होता. ठीक आहे, शेल आहे KLMN. केचा नंबर 1, एलचा नंबर 2, एमचा 3, एनचा 4 हे क्रमाने असतात. म्हणजे के शेल न्यूक्लियस अगदी जवळची आहे पहिली शेल, त्याच्या बाहेरची एल, त्याच्या बाहेरची एम आणि त्याच्या बाहेरची एन शेल आहे 2n2. आता एन ची व्हॅल्यू 1 आहे तर के ची जो इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी आपण 2n2 नियमने जर काढले तर 2 × n² म्हणजे 1² 1² = 1, सो 2 × 1 = 2. म्हणजे के सेलची इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी ह्या 2 आहे. एल ची n = 2 फॉर एल शेल, सो 2 × 2² 2² = 4 2 × 4 = 8
एयर शेल की इलेक्ट्रॉन कैपेसिटी जो है 8 इलेक्ट्रॉन की है। देन एम ची एन इक्वल्स टू 3, सो 2 मल्टीप्लाई 3 रेस टू 2, देन 3 3 3 9, 2 9 18, एम ची इलेक्ट्रॉन कैपेसिटी झाली 18। तसंच एन ची दिस 4 स्क्वेअर, सो 2 मल्टीप्लाई 4 स्क्वेअर इज 16, 16 2 32, एन शेलमध्ये मॅक्झिमम 32 इलेक्ट्रॉन भरले जाऊ शकतात। तर हे झालं 2n² लॉ ऑफ इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी ऑफ इलेक्ट्रॉन शेल। क्वेश्चन आहे, व्हॉट आर द व्हॅल्यूज ऑफ एन फॉर द शेल्स के एल एम। के एल एम शेलसाठी एन ची व्हॅल्यू सिम्पल आहे बघा, दिलेलंच आहे त्यांनी, के ची व्हॅल्यू 1, एल ची व्हॅल्यू 2, एम ची व्हॅल्यू 3। व्हॉट इज द मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स दॅट कॅन बी अकोमोडेट इन अ शेल, राईट द फॉर्म्युला। यस, राईट द फॉर्म्युला। सो फॉर्म्युला इज 2n² वेअर एन इज द नंबर ऑफ शेल। सो मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इज फॉर के इज 2, एल फॉर एन इज 8, एंड फॉर एम शेल इज 18। क्वेश्चन 3, ड्यूड्यूस द मॅक्झिमम इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी ऑफ द शेल्स के एल एम। आताच आपण सांगितलं 2 8 18। तर असे 3 सिंपलचे क्वेश्चन विचारले गेलेले आहे। तुम्हाला 2n² नियम जर समजला तर आता आपण पुढचं टॉपिक बघूया। बघा इथं लिहिलं आहे, एज पर द इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ शेल्स 2 इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन फर्स्ट पिरियड। बघा फर्स्ट पिरियडमध्ये, हां तुम्ही एक काम करा विद्यार्थ्यांनो, आपल्या साईडला पुस्तकचा तो पान असू द्या ज्यावर पिरियॉडिक टेबल बनलेली, मॉडर्न पिरियॉडिक टेबल। ॲक्च्युली तुम्हाला एक चार्ट बनवून घ्यायचा आहे, इथे एक चार्टवर एक ड्रॉइंग शीटवर मॉडर्न पिरियॉडिक टेबल बनवून घ्यायची, ड्रॉ करून घ्यायची आणि त्यावरून तुम्हाला सर्व अभ्यास करायचा आहे सेकंड चॅप्टरचा। अजूनही जर बनवलेला असेल तर बनवून घ्यायची आणि आपल्या स्टडी टेबलच्या समोर असू द्यायची, जेणेकरून तुमचं वारंवार त्याच्यावर लक्ष जाईल आणि तुम्हाला ती पिरियॉडिक टेबल लक्षात राहील, ठीक आहे। तर आता बघून घ्यायचं आहे की इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ शेल्स 2 इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन फर्स्ट पिरियड। फर्स्ट पिरियडमध्ये दोनच फक्त एलिमेंट असणार, कारण फर्स्ट शेलची इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी 2 आहे म्हणून। तसंच सेकंड पिरियडमध्ये 8 एलिमेंट आहे, कारण सेकंड शेल जो एल आहे त्याची इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी 8 आहे। द थर्ड पिरियड ऑल्सो कंटेन्स ओनली 8 एलिमेंट्स ड्यू टू द लॉ ऑफ इलेक्ट्रॉन ऑक्टल। थर्ड पिरियडची कॅपॅसिटी 8 एलिमेंटची आहे, ऍक्च्युली थर्ड शेलची कॅपॅसिटी आहे 18 इलेक्ट्रॉन भरण्याची, तरीही थर्ड पिरियडमध्ये 18 एलिमेंट नसून फक्त 8 एलिमेंट असतात। याचं कारण आहे की इलेक्ट्रॉन ऑक्टल लॉ। द केमिकल रिएक्टिव्हिटी ऑफ एन एलिमेंट इज डिटरमाइंड बाय द नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स इन इट अँड द शेल नंबर ऑफ द व्हॅलेन्स शेल। मूलद्रव्यांची जो रासायनिक क्रियाक्षमता आहे, क्रियाशीलता आहे, ती त्याच्या व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्यावर डिपेंड करते। या व्यतिरिक्त व्हॅलेन्स शेलचा जो नंबर आहे त्याच्यावरही डिपेंड करते। व्हॅलेन्स शेल म्हणजे सर्वात शेवटची शेल, शेवटची शेल कोणते नंबरची आहे यावर पण डिपेंड करते। म्हणजे जर खूप सेकंड फर्स्ट असेल तर जो न्यूक्लियसच्या प्रभावामध्ये जास्ती असल्यामुळे त्याची क्रियाशीलता कमी असणार, आणि जर तिसरी चौथी शेल जर शेवटची असेल तर न्यूक्लियस लांब असल्यामुळे ती त्या न्यूक्लियस आकर्षण बलपासून फ्री असणार, म्हणजे तो जास्त क्रियाशील असेल असा एलिमेंट, ठीक आहे। आपण हे पुढचं टॉपिकमध्ये बघणार ॲटॉमिक साईज वगैरेमध्ये। इथे फक्त इतकं लिहिलं आहे की जो इन्फॉर्मेशन आहे दिस पॉईंट इज ऑप्टेन फ्रॉम द पोझिशन ऑफ द एलिमेंट इन पिरियॉडिक टेबल। पिरियॉडिक टेबलमध्ये जी पोझिशन आहे एलिमेंटची त्यावरून सर्व इन्फॉर्मेशन भेटते की त्याची केमिकल प्रॉपर्टी कोणती असणार आहे, कशा पद्धतीने तो केमिकल रिएक्शन देणार आहे। दॅट इज मॉडर्न पिरियॉडिक टेबल हॅज प्रूव्ड यूजफुल फॉर स्टडी ऑफ एलिमेंट्स। यावरून हे सुद्धा होतं की मॉडर्न पिरियॉडिक टेबल मूलद्रव्यांच्या अभ्यासासाठी उपयुक्त आहे। पिरियॉडिक ट्रेंड्स इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल, आधुनिक आवर्त सारणीतील कल। व्हेन द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स इन अ पिरियड ऑर अ ग्रुप ऑफ द मॉडर्न पिरियॉडिक टेबल आर कम्पेअर्ड, सर्टन रेग्युलरिटी इज ऑब्झर्व इन देअर व्हेरिएशन्स। आधुनिक आवर्त सारणीच्या एखाद्या आवर्तातील किंवा एखाद्या गणातील मूलद्रव्यांच्या गुणधर्माची तुलना केली असता त्यांच्यात होणाऱ्या बदलांमध्ये काही नियमितता, काही रेग्युलरिटी आपल्याला दिसून येते। यालाच आधुनिक आवर्त सारणीतील कल म्हणतात। इट इज कॉल्ड द पिरियॉडिक ट्रेंड्स इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल। इन दिस टेंथ स्टँडर्ड वी आर गोइंग टू कन्सिडर द पिरियॉडिक ट्रेंड्स इन ओनली 3 प्रॉपर्टीज। दिस 3 प्रॉपर्टीज आर व्हॅलेन्सी मीन्स संयुजा, ॲटॉमिक साईज म्हणजे अणु आकारमान, आणि मेटलिक अँड नॉन मेटलिक कॅरेक्टर्स, धातू आणि अधातू गुणधर्म। आपण हे फक्त 3 पॉईंट्स घेणार, यांचे स्टडी करणार की हे जे गुण आहे एलिमेंटचे
ते पीरियड तसेच ग्रुप मध्ये कशा पद्धतीने बदलतात परिवर्तित होतात त्यांच्यामध्ये पीरियडिसिटी कशा पद्धतीने आहे. वेलेंसी, वेलेंसी म्हणजे संयुजा. द वेलेंसी ऑफ एन एलिमेंट इज द डिटरमाइंड बाय द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द आउटरमोस्ट शेल ऑफ इट्स ॲटम्स, दॅट इज द वेलेंस इलेक्ट्रॉन्स. वेलेंसी ही एखाद्या ॲटमचे शेवटचे जो शेल आहे त्याच्यामध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनची संख्यावरून निर्धारित केली जाते. इथे तीन क्वेश्चन दिलेले आहे, यावरून तुम्हाला अजून क्लिअर होणार. फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन ऑफ एन एलिमेंट अँड इट्स वेलेंसी. एखादे एलिमेंटचे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन आहे त्याच्या वेलेंसीशी काय संबंध असतो, तर हा संबंध डायरेक्ट असतो. कशा पद्धतीने, की आपण जेव्हा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन करतो तर शेवटच्या शेलमध्ये जितके इलेक्ट्रॉन असतात त्यावरून वेलेंसी काढली जाते. पॉइंट टू, द ॲटॉमिक नंबर ऑफ बेरिलियम इज 4 व्हाइल दॅट ऑफ ऑक्सिजन इज 8. राईट डाऊन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन ऑफ द टू अँड डिड्यूस देअर वेलेंसी फ्रॉम द सेम. बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर 4 आहे, तसेच ऑक्सिजनचा 8 आहे. दोघांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन बघा आणि दोघांचे वेलेंसी सेम आहे का हे बघा. बेरिलियम अँड ऑक्सिजनचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन केलेले आहे ते, बेरिलियमचे आहे 2-2, ऑक्सिजनचे आहे 2-6. तर बघा, वेलेंसी, वेलेंसी जर काढायचं असेल तर वेलेंसी बेरिलियमची आहे 2 आणि ऑक्सिजनची वेलेंसी ती पण 2 आहे. बस हेच विचारलं होतं की वेलेंसी, वेलेंसी किती आहे त्यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन करून काढा. फक्त इतकं सांगून काम चालणार नाही. इथं वेलेंसी दोघींची 2 का आलेली आहे याचाच फरक आहे. बेरिलियमची वेलेंसी 2 आहे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, वेलेंस इलेक्ट्रॉन 2 आहे म्हणून. बट इथे नंबर ऑफ वेलेंस इलेक्ट्रॉन 6 आहे, तरी वेलेंसी 2 आहे. याचं कारण असा की पिरियॉडिक टेबलमध्ये लेफ्ट टू राईट जाताना जेव्हा वेलेंस इलेक्ट्रॉन 1, 2, 3, 4 असेल तर वेलेंसी जी असेल ती 1, 2, 3, 4 त्याचप्रमाणे असेल जितके नंबर ऑफ वेलेंस इलेक्ट्रॉन असणार. नंबर ऑफ वेलेंस इलेक्ट्रॉन जर 1, 2, 3, 4 असतील तर वेलेंसीसुद्धा 1, 2, 3, 4 नंबर ऑफ वेलेंस इलेक्ट्रॉनच्या इतकीच असणार. बट जर वेलेंस इलेक्ट्रॉन ते 4 पेक्षा जास्त म्हणजे 5, 6, 7, 8 पैकी असेल तर जो वेलेंसी आहे ती आपल्याला 8 मायनस करून मिळवायची असते. म्हणजे वेलेंस इलेक्ट्रॉन 5 आहे, 5 कोणाची असेल बघा, 2,5, 2+5, 7 नायट्रोजन, नायट्रोजनचा वेलेंस इलेक्ट्रॉन 5 असणार, त्याची वेलेन्सी असणार 8-5. 8 मायनस करायचं, फॉर्म्युला आहे 8-N. 8-N ह्या फॉर्म्युलेने वेलेंसी काढायची इथे. तर 5 वेलेंस इलेक्ट्रॉन आहे तर वेलेंसी 3, 8-5, 3. जर वेलेंस इलेक्ट्रॉन 6 आहे तर 8-6 ने वेलेंसी होणार 2. जर वेलेंस इलेक्ट्रॉन 7 आहे तर वेलेंसी 8-7, 1. आणि जर वेलेंस इलेक्ट्रॉनची संख्या 8 आहे तर वेलेंसी 8-8, दॅट इज 0. बघा, तर वेलेंसी ही लेफ्ट टू राईट जाताना 1, 2, 3, 4 4 वाढते, मग 4 0 कमी होते, म्हणजे 3, 2, 1, 0 अशा पद्धतीने वेलेंसी जी आहे लेफ्ट टू राईट एका पिरियडमध्ये लेफ्ट टू राईट ही वेलेंसी पहिले 1-4 वाढते, त्यानंतर 3-0 ही परत कमी होते. क्वेश्चन 3, द टेबल ऑन द नेक्स्ट पेज इज मेड ऑन द बेसिस ऑफ द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. राईट इन इट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन ऑफ द फर्स्ट 20 एलिमेंट्स बिलो द सिम्बॉल अँड राईट द वेलेंसी. तुम्हाला ही टेबल दिलेली आहे, टेबलमध्ये तुम्हाला एलिमेंट्सचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन लिहायचे जे की फर्स्ट 20 एलिमेंटसाठी दिलेली आहे. तुम्हाला यांचे वेलेंसीही तिथे लिहायची आहे. तर बघा, मी तुम्हाला नोट्समध्ये एक पेजवर लिहून पाठवलेलं आहे फर्स्ट 25 एलिमेंट्सचे सिम्बॉल, नंबर, देअर नेम अँड देअर वेलेन्सी सर्व सेपरेट लिहून पाठवलेलं आहे. त्याचाही अभ्यास तुम्ही केलेला आहे छानपैकी. तर तुम्हाला आता वेलेन्सीच्या संदर्भात तो परत एकदा वाचून घ्यायचा आहे, समजून घ्यायचा आहे. क्वेश्चन 4, व्हॉट इज द पिरियॉडिक ट्रेंड इन द व्हेरिएशन ऑफ वेलेन्सी व्हाइल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विद इन अ पिरियड. एका पिरियडमध्ये लेफ्ट टू राईट येताना वेलेन्सीमध्ये कोणते परिवर्तन होतात,
Explain your answer with reference to period number 2 and period number 3. Period 2 and period 3 के संदर्भ में explain कराइए. ठीक है, period number 2 जो है, period number 2 के elements है lithium, beryllium, boron, then carbon, nitrogen, oxygen, fluorine and neon. तुम्ही जेव्हा पॉइंट 3 मध्ये सांगितल्याप्रमाणे यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करून यांची व्हॅलेन्सीचा पडताळा घेणार, तर तुम्हाला हे समजणार की Li पासून सेकंड पीरियड मध्ये Li पासून तर व्हॅलेन्सी ही 1 2 3 4 ने वाढते, त्यानंतर परत 3 2 1 0 ने कमी होते. सेम एज पीरियड नंबर 3, पीरियड नंबर 3 मध्ये सुद्धा 8 एलिमेंट आहे पीरियड नंबर 2 प्रकारे. तर पीरियड नंबर 3 मध्ये सुद्धा आता Li चे खाली आहे सोडियम. पीरियड नंबर 3 स्टार्ट होणार सोडियम पासून. सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, देन सिलिकॉन, असे 1 2 3 4 व्हॅलेन्सी वाढत आहे. सिलिकॉन नंतर मग फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन अँड अर्गॉन, हे चार जे एलिमेंट आहे बाकीचे जो नॉन मेटल्स मध्ये येतात त्यांचे व्हॅलेन्सी 3 2 1 0 अशा पद्धतीने कमी कमी होत जात आहे. तुम्ही नक्की तुम्ही जो पिरियॉडिक टेबल बनवलेली आहे त्यामध्ये बघा हे पीरियड नंबर 2 आणि 3 मध्ये कशा पद्धतीने व्हॅलेन्सी ही 1 2 3 4 अशी वाढते, त्यानंतर 3 2 1 0 ने कमी होत आहे. क्वेश्चन 5, व्हॉट इज द पीरियॉडिक ट्रेंड इन द व्हेरिएशन ऑफ व्हॅलेन्सी व्हाइल गोइंग डाऊन अ ग्रुप. एक्सप्लेन युअर आन्सर विथ रिफरन्स टू द ग्रुप 1 2 अँड 18. पीरियॉडिक ट्रेंड जो आहे व्हॅलेन्सीचा तुम्ही एक ग्रुपमध्ये क्लिअर करा आणि हे तुम्ही ग्रुप 1 2 आणि 18च्या संदर्भात एक्सप्लेन करा. ठीक आहे, आपण ग्रुप नंबर फर्स्ट बघूया. ग्रुप नंबर फर्स्ट जे आहे, ग्रुप नंबर फर्स्टचे एलिमेंट कोणते आहे, आता तुम्हाला एक एक ग्रुप पाठ झाला पाहिजे, एक एक ग्रुप तुमच्या लक्षात असला पाहिजे की जे ग्रुप आहे फर्स्ट ग्रुप म्हणजे कोणकोणते एलिमेंट. ठीक आहे, आपण इथे बघूया ग्रुप नंबर फर्स्ट जे आहे. हा आहे आपला ग्रुप नंबर फर्स्ट, हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, हे सर्व आपल्याला फक्त पहिले चार एलिमेंट बघायचे. हायड्रोजन व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 1, लिथियम व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 1, सगळ्यांचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 1 आहे. ग्रुप नंबर फर्स्ट मध्ये नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 1 असणार आहे, तर व्हॅलेन्सी सुद्धा 1 आहे. जेव्हा 4 पेक्षा कमी असणार व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन तर व्हॅलेन्सी व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इतकीच असते. ठीक आहे, तर सर्वांची व्हॅलेन्सी आहे 1. यावरून हे समजतं की व्हॅलेन्सी जे आहे एका ग्रुपमध्ये सेम असते. ग्रुप नंबर 2 मध्ये बघूया. ग्रुप नंबर 2 मध्ये एलिमेंट्स आहे बेरिलियम, मॅग्नेशियम अँड कॅल्शियम. हे तिघही एलिमेंटचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 2 2 2 अशा पद्धतीने आहे, तर व्हॅलेन्सी सुद्धा 2 असणार. म्हणजे एका ग्रुपमध्ये असलेले सर्व एलिमेंटचे व्हॅलेन्सी सेम असते. जर ग्रुप नंबर 18 बघितला तर ग्रुप नंबर 18 याचे एलिमेंट्स आहे हिलियम, नियॉन, आर्गन, क्रिप्टॉन एटसेट्रा. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2 2 8 2 8 8 2 8 18 8. बघा सर्वांचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सेम आहे 8 8 8, तर व्हॅलेन्सी असणार 8 मायनस 8 0. ऍक्च्युली हिलियम, हिलियम जो आहे याचा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे जी एकच शेल आहे ती पण पूर्ण भरलेली आहे. फर्स्ट शेल जी के आहे त्याची मॅक्झिमम कॅपॅसिटी ऑफ इलेक्ट्रॉन 2 असते. जी काही पूर्ण आहे, पूर्ण आहे म्हणजे ही सॅच्युरेटेड आहे, म्हणजे ही सुद्धा इनर्ट गॅस आहे. हे सर्व जे आहे हिलियम, नियॉन, ऍर्गन अँड क्रिप्टॉन जितके राजवायू आहे, इनर्ट गॅसेस आहे, हे सर्व कोणाशीच रिएक्शन करणार नाही कारण व्हॅलेन्सी ही 0 आहे. तर तुम्ही आता बघितलं की कशा पद्धतीने ग्रुपमध्ये व्हॅलेन्सी सर्व एलिमेंटची सारखी असते, म्हणजे एका ग्रुपमध्ये असलेल्या सर्व एलिमेंटची जी व्हॅलेन्सी आहे ते ग्रुप नंबरवर डिपेंड करते आणि ती व्हॅलेन्सी सारखी असते. त्यापैकी ग्रुप नंबर 18 हा इनर्ट गॅसेस आहे, हे कोणाशीच कधी रिएक्ट करणार नाही, म्हणून यांना इनर्ट गॅसेस किंवा नोबल गॅसेस असेही म्हणतात. पेज नंबर 25 वर ही ब्लँक टेबल दिलेली होती, जी काही मी तुमच्यासाठी भरून दिलेली आहे ते तुम्ही भरून टाकायची आहे. क्वेश्चन 3 चा आन्सर आहे हे. पहिले तुम्हाला सिम्बॉल लिहायचं आहे, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन आणि मग त्याची व्हॅलेन्सी लिहायची आहे. तर हे बघा तुम्ही जो पिरियॉडिक ट्रेंड आहे व्हॅलेन्सीचा तो कसा आहे की आपण हे पिरियड नंबर 2 आणि 3 मध्ये बघणार. पिरियड 2 मध्ये बघा व्हॅलेन्सी ही 1 2 3 4 देन आफ्टर इट 3 2 1 0, म्हणजे व्हॅलेन्सी पहिले 1 टू 4 पर्यंत वाढते, त्यानंतर 3 टू 0 पर्यंत परत कमी होते, परत 3 थर्ड पिरियड मध्ये 1 2
3 4 देन 3 2 1 0 अशा पद्धतीने ही वेलेंसी एका पिरियडमध्ये 1 ते 4 पर्यंत वाढते, मग 3 to 0 पर्यंत ही कमी होते. ॲटॉमिक साईज, अणु आकारमान. द साईज ऑफ अन ॲटम इज इंडिकेट बाय इट्स रेडियस. अणुचा आकार हा त्याच्या त्रिज्यावरून ठरवला जातो. An atomic radius is the distance between the nucleus of the atom and its outer most shell. अणुमध्ये अणुची त्रिज्या म्हणजे अणुचे केंद्र व बाह्यतम कक्षा यातील अंतर होय. This radius is measured in picometer and 1 picometer is equals to 10^-12 meter. अणुचा आकार हा त्याच्यामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉन कवचाच्या संख्येवर अवलंबून करतो. याचा अर्थ असा लावायचा आहे की शेल जे कवच आहे यांची संख्या जितकी जास्त असेल अणुचा आकार तितकाच मोठा असणार. यूज युअर ब्रेन पॉवर. सम क्वेश्चन्स आर गिवन हियर इन दिस बॉक्स. फर्स्ट क्वेश्चन इज बाय रेफरिंग टू द मॉडर्न पिरियॉडिक टेबल फाइंड आउट द पीरियड्स टू विच द अबव एलिमेंट्स बिलोंग. दिस अबव एलिमेंट्स दिस ऑक्सिजन, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, बेरिलियम अँड लिथियम. सो फ्रॉम विच पीरियड दिस आर एलिमेंट्स. सो आन्सर फर्स्ट इज दिस एलिमेंट्स belongs to the period number 2 because their two shells are filled with electron. Question 2. Arrange the above elements in a decreasing order of their atomic radii. Atomic radii, this lithium having the greatest radius. Look here in this table, in upper side, lithium's atomic radius is 152 picometer. Then beryllium, then it's less than, it's greater than boron. Boron is greater than carbon, is greater than nitrogen and is greater than oxygen. So this is the sequence in decreasing order of their atomic radii. Question 3. Does this arrangement match with the pattern of second period of the modern periodic table? This arrangement match the pattern of second period of modern periodic table. Question 4. Which of the above elements have the biggest and the smallest atom? So biggest atom is lithium because its radius is biggest, and the smallest atom is oxygen because oxygen's atomic radius is smallest. Question 4. What is the periodic trend observed in the variation of atomic radius while going from left to right within a period? Answer is, while going from left to right within a period, the atomic radius decreases. Atomic radius, you are looking this, when we go to left to right jataanna atomic radius is kami hot jate eka particular period madhe. So dear students, now you can find that atomic radius goes on decreasing while going from left to right within a period. Yes, the reason behind this as follow. Yes, amage reason hi hai. Reason asa hai ki while going from left to right within a period, the atomic number increases by 1 by 1. जेव्हा आपण एखाद्या आवर्तामध्ये म्हणजे पिरियडमध्ये डावीकडून उजवीकडे जातो तेव्हा अणुवंक एकेकाने वाढत जातो. अणुवंक एक एक वाढत जातो आणि आपण पुढचे एलिमेंट हे पिरियडमध्ये भरत जातो, हे तुम्हाला माहीत आहे. अँड द पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस इन्क्रीजेस बाय 1 युनिट ॲट अ टाइम. म्हणजे एक इलेक्ट्रॉन वाढला त्यासोबत एक प्रोटॉनही वाढणार, म्हणजे त्याचे न्यूक्लियसवर एक पॉझिटिव्ह चार्ज हा वाढणार. लक्षात येत असेल. हॉवेवर द ॲडिशनल इलेक्ट्रॉन गेट्स ॲडेड टू द सेम आउटर मोशन. जो येणारा जो भर पडलेला इलेक्ट्रॉन आहे तो बाह्यतम कक्षेमध्येच पडतो, म्हणजे जो बाह्यतम कवच आहे, शेल आहे, आउटरमोस्ट शेल आहे, त्याचमध्ये असतो. शेल वाढत नाही, म्हणजे रेडियस तीच असते. वाढीव केंद्रीय धन प्रभारामुळे, म्हणजे जो ॲडिशनल पॉझिटिव्ह चार्ज आहे त्यामुळे इलेक्ट्रॉन हा न्यूक्लियसकडे होडला जातो, म्हणजे जास्त फोर्सने मध्ये अट्रॅक्ट होतो आणि ह्यामुळे अणुचे आकारमाने कमी होते. ड्यू टू दिस द साईज ऑफ ॲटम डिक्रीजेस. And this is the reason of the why atomic size increases when we go from left to right in a period. Some elements and their atomic radii are given here. This element are given in this table: potassium, sodium, rubidium, cesium and lithium.
Question first. By referring to the model periodic table, find out the groups to which above the elements belong. So these elements belong with group first. Question 2. Arrange the above elements vertically downward in an increasing order of atomic radii. Increasing order means the smallest radii of 152 of lithium, then is less than sodium, is less than potassium, is less than rubidium, and is less than cesium. This is the down in group. It means upon periodic table madhe jeva vartun khali yeto teva atomic radii hi vadhat jate. Third question. Does this arrangement match with the pattern of the group of the modern periodic table? Yes, this arrangement matches with the pattern of group number 1. Fourth question. Which of the above elements have the biggest and smallest atom? So biggest element means the atom which having biggest radii, that is cesium. And the smallest atom which having the smallest radii radius is called lithium. Question 5. What is the periodic trend observed in the variation of atomic radii down a group? So variation is, while going down a group, the atomic size going on increasing. म्हणजे ग्रुपमध्ये जसं जसं आपण वरतून खाली येतो ॲटॉमिक रेडियस ही वाढत जाते. दिस इज बिकॉज व्हाईल गोईंग डाऊन अ ग्रुप अ न्यू शेल इज ॲडेड. याचं कारण हा की जेव्हा आपण वरतून खाली येतो पुढचा एलिमेंट येतो तेव्हा एक ॲड शेड पण ॲड होते. म्हणजे जेव्हा आपण लिथियमपासून पोटॅशियमकडे येतो तर एक शेल वाढते. लिथियमचं ॲटॉमिक कॉन्फिग्रेशन आहे 2-1, म्हणजे दोन शेल भरलेले लिथियमचे. बट पोटॅशियमचे 2 सोडियम बघूया. लिथियमचं खाली सोडियम आहे, सोडियमचे 2-8-1 म्हणजे 3 शेल भरलेले आहे. तसेच पोटॅशियमकडे गेलो की 2-8-8-1 म्हणजे 4 शेल भरलेले आहे. अशा पद्धतीने जसं आपण वरतून खाली येतो एक नवीन शेल ॲड होते, म्हणून ॲटॉमिक रेडियस वाढते, म्हणून ॲटॉमिक साईजही वाढतो. Therefore, the distance between the outermost electron and the nucleus going on increasing. म्हणजे रेडियस आहे ही. The distance between the outermost electron and the nucleus. This is called atomic radius. It means atomic radius increases down a group. And as a result of this, the atomic size increases in spite of increased nuclear charge. म्हणून ॲटॉमिक साईज वाढतो जरी न्यूक्लिअर चार्ज वाढत आहे. बघा इथे न्यूक्लिअर चार्ज इथं पण वाढत आहे, बट नवीन शेल ॲड झाल्यामुळे डिस्टन्स वाढते न्यूक्लियसपासून आउटरमोस्ट शेलची, म्हणून ॲटॉमिक साईज वाढतो. लक्षात आलं असेल मित्रांनो तुम्हाला सेकंड प्रॉपर्टी ॲटॉमिक साईज ही. ॲज पिरियड लेफ्ट टू राईट जाताना ॲटॉमिक रेडियस कमी होत जाते न्यूक्लिअर चार्ज वाढल्यामुळे, पॉझिटिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढल्यामुळे. बट एखादे ग्रुपमध्ये वरतून खाली आलो की ॲटॉमिक साईज हा वाढत जातो नवीन शेल वाढल्यामुळे. तर विद्यार्थी मित्रांनो आपण जो पिरियॉडिक ट्रेंड इन मॉडर्न पिरियॉडिक टेबल घेतला होता याचे दोन प्रॉपर्टीज अध्ययन केला या व्हिडिओमध्ये. फर्स्ट होती व्हॅलेन्सी आणि सेकंड होती ॲटॉमिक साईज. आपण बघितलं की व्हॅलेन्सी अँड ॲटॉमिक साईज पिरियडमध्ये लेफ्ट टू राईट येताना तसेच ग्रुपमध्ये वरतून खाली येताना कशा पद्धतीने पिरियॉडिकली वाढते किंवा कमी होते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.